चला तर आपण कारल्याची कुरकुरीत भाजी बनवूया। त्यासाठी कारली घेतलेली आहेत, ती घरची आहेत फ्रेश। तेल, हळद, मीठ, जिरे, मोहरी आणि घरचा कांदा लसूण मसाला। कारल्याचे आपण पातळ काप करून घेतलेत, त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालूया आणि ते छान हलवून एक 10 मिनिट ठेवून देऊया। मीठ लावल्यामुळे ह्याला पाणी सुटलेलं आहे, जो कडूपणा असतो कारल्याचा तो मीठ लावल्यामुळे निघून जातो। थोडं पाणी घालायचंय, घट्ट पिळून घ्यायचे। कढई गरम करायला ठेवली आहे, कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालूया। कारल्याच्या भाजीला ह्या तेल खूप लागतं कारण आपण कडक करणार आहोत कारला। साधारण 3 चमचे तेल घालूया। तेल गरम झालेलं आहे, प्रथम मोहरी घालूया, जिरे टाकायचं, कारल्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे, छान तळलेलं आहे कारलं। आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीनुसार। अशा पद्धतीने बनवलेलं कारलं आपली मुलं छान फिंगर चिप्स म्हणून सुद्धा खातात। आता थोडीशी हळद घालूया, आपलं कारलं छान कडक व्हायला आलेलं आहे। आता आपण कांदा लसूण मसाला घालूया 1.5 चमचा। मसाला घातल्यावरती जास्त वेळ कारलं आपल्याला परतून घ्यायचं नाही कारण आपला मसाला करपतो। आता आपलं कारलं तयार झालेलं आहे छान असं कुरकुरीत। अशा प्रकारे केलेलं आपण छान कुरकुरीत कारलं ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ह्याच्याबरोबर खाऊ शकतो। तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर घालू शकता। आपलं कारलं तयार झालेलं आहे, जे जास्त झालेलं तेल आहे त्याच्यामधून आपण कारलं बाजूला काढून घेऊया। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका।